नमस्कार, मी सुनीता। अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। उन्हाळ्याचं वातावरण आणि आंब्यांचा सीझन, तर त्यापासून बनणारी एखादी थंडगार रेसिपी आपण बनवली तर किती छान वाटेल। तर मग आज विचार केला मी आपण मँगो कुल्फी कशी बनवायची ती पाहूया। मग वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया। मँगो कुल्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर गोकुळचं दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता आणि कुल्फी बनवू शकता। आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे, थोडा दाटसरपणा छान येतो। आणि चार चमचे मी साखर घेतलेली आहे। आणि दोन मीडियम साईजचे आंबे, त्याचं मी असे गर काढून घेतलेले आहेत। आणि पाव चमचा वेलची घेतलेली आहे। आता हे आंब्यांचे आपण जे गर काढलेले आहेत किंवा पिसेस काढलेले आहेत, ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचे। पण वाटताना त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध काहीच टाकायचं नाही, असंच वाटून घ्यायचं। आता हे वाटून घेऊ आणि आता तोपर्यंत आपण दूध गरम करायला ठेवूया। आता गॅस चालू करूया आणि दुधाला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची। दुधाला उकळीसुद्धा आता आलेली आहे। आपण आता साईडने किंवा तळाला मलाई वगैरे जमा झालेली असते साई, तर ती आपण साईडने का चमच्याने वगैरे काढून परत दुधामध्ये त्याला मिक्स करून घ्यायची, म्हणजे दाटसर वगैरे छान होतं दूध। आणि आपण जे आता कॉर्नफ्लावर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये दूध मिक्स करायचं, म्हणजे जे आता गरम केलेले दूध आहे तेच टाकते मी। ते टाकून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी वगैरे काही राहिल्या नाही पाहिजे। पूर्णपणे त्याची पेस्ट तयार झाली पाहिजे। थोडंसं दाटसर वाटते, अजून थोडंसं दूध टाकूया आपण आणि मिक्स करून घेऊया। आणि आपण जी साखर घेतलेली आहे ती आता साखर ह्या दुधामध्ये मिक्स करून घेऊया। मी ते चार चमचे साखर घेतलेली आहे। साखरचं प्रमाण कसं आहे, तुम्ही कोणता आंबा घेतला आहे तो कितपत गोड आहे त्याच्यावर डिपेंड आहे। मी हापूस आंबा घेतलेला होता तर खूप गोड असतो, त्याच्यामुळे चार चमचे साखर इनफ आहे। थोडंसं दाटसर होऊ द्यायचं। आणि आपण जे आता पेस्ट केली आहे कॉर्नफ्लावरची, ती आता ह्याच्यामध्ये मिक्स करून कॉर्नफ्लावर चांगलं शिजू द्यायचं, थोडंसं दाटसर होऊ द्यायचं। व्यवस्थित कंटिन्यू ढवळत राहायचं, कारण नाहीतर मग त्याच्या गाठी वगैरे होतात त्या कॉर्नफ्लावरच्या, तर ते नाही झालं पाहिजे। साईडनी पण असं मिक्स करत राहायचं। बघा 10 ते 15 मिनिटं दूध कसं घट्ट असं छान झालेलं आहे, म्हणून कंटिन्यू ढवळत राहायचं। गाठी वगैरे काही झालेलं नाही आहे, व्यवस्थित असं मस्त दूध झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घेतलेली होती ती टाकून मिक्स करूया आणि 1-5 मिनटं छान असं परतवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायचं त्याच्यामध्ये। दूध आता घट्ट वाटते आणि थंड झाल्यावर अजून घट्ट होणार, म्हणून आता आपण गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं हे दूध। मी आता गॅस बंद करते। दूध आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। त्याची कन्सिस्टन्सी बघा कशा प्रकारची आहे, असं एवढं घट्ट होतं थंड झाल्यावर। मग आता जो आपण आंब्याचे गर आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण दोन्हींचा एक जीव झाला पाहिजे एवढं व्यवस्थित मिक्स करायचं। मँगो कुल्फी खायला खूप छान लागते, व्यवस्थित अशी बनवायची छान लागते। पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचं, चांगलं ढवळून घ्यायचं। सर्व मिश्रण आता मिक्स करून झालेलं आहे आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे। तुम्ही असंही खाऊ शकता, खायला खूप छान लागतं। पण आपल्याला कुल्फी बनवायची आहे, बघा किती दाटसर झालेले आहे। अशा प्रकारे जी कन्सिस्टन्सी पाहिजे मग आपली कुल्फी छान होईल। माझ्याकडे अशा प्रकारे कुल्फीचे साचे आहेत 4 भांड्यांचं, तर आपण याच्यामध्ये भरूया। समजा तुमच्याकडे अशा साचा नसेल तर तुम्ही छोटे छोटे ग्लासामध्ये भरूनसुद्धा फ्रीजरमध्ये ठेवू शकता, तर ही कुल्फी तयार होते। आपण 4 भांड्यांमध्ये अशा प्रकारे भरून घेऊया।
एवढ्याशा साहित्यामध्ये जवळजवळ 5 कुल्फी आपल्या तयार होतात। आता आपण याला झाकण लावून ठेवूया। अशा प्रकारचे झाकण आहे त्याला, ते साच्याबरोबर येतात, तर ते झाकण लावून आपण कमीत कमी फ्रीजरमध्ये आपल्याला 8 तास ठेवायचं आहे, तेव्हा आपली कुल्फी तयार होईल। अशा प्रकारे जे आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्याच्यामध्ये लावून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला कुल्फी काढायला सोपं जाईल। जसं बाहेर मार्केटमध्ये मिळतं तशाच प्रकारे आपण ही कुल्फी तयार होते, बाहेर जायची गरज नाही। आणि त्याचं एक स्टँड आहे, त्या स्टँडमध्ये ठेवूया, असंच उचलून आपण फ्रीजरमध्ये 8 तास ठेवून देऊया। आठ तासानंतर आपण फ्रीजरमधून काढून घेतलेलं आहे, आपली कुल्फी कशी तयार झाली ते बघूया। त्या अगोदर आपण याचं हळूवारपणे याचं झाकण काढून घेऊया आणि हाताने थोडंसं असं फिरवायचं, नाहीतर मग एखाद्या पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवायचं, ऑटोमॅटिक ते लूज होतात। आणि सुरीने थोडंसं आपण फिरवूया आणि मग काडीने अशी गोल गोल फिरून पटकन बाहेर काढू, म्हणजे पटकन कुल्फी बाहेर निघते। थोडं गोल गोल फिरवायचं, बघा किती सुंदर कुल्फी तयार झालेले वाटतं ना, असं मार्केटमधून आणली अशी, वाव। अशा 4 कुल्फी आपण काढून घेऊया। मस्तच, तरी आपल्या 4 कुल्फी आता काढून झालेल्या आहेत। आणि थोडंसं आपण ड्रायफ्रूट टाकूया, म्हणजे अजून सुंदर वाटतील। लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। आपली मँगो कुल्फी आता तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की घरी बनवून पहा आणि छोटीशी कमेंट करून तुमची प्रतिक्रिया व्यक्त करू शकता। आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि हा व्हिडिओ माझा पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याच्यावरसुद्धा क्लिक करा। आपण असंच पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत गुड बाय।